तर हा बघा, हा प्युअर दशांगम पावडरमधनं बनलेला आहे. तर अशी स्टिक तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर तुम्हाला हा फक्त 50 रुपयाला इथे मिळणार आहे. यानंतर हा बघा, हा सुद्धा एक लोभान धूप स्टिक आहे. यामध्ये लोभानाचा सुहास तुम्हाला मिळणार आहे. हा फक्त तुम्हाला इथे 60 रुपयाला मिळणार आहे. ही लव्हेंडर स्टिक दिसते इथे, धूप स्टिक. याचा कलर सुद्धा बघा, स्टिकचा लव्हेंडर कलरमध्येच आहे. ही फक्त तुम्हाला 80 रुपयाला मिळणार आहे. तर हा सुद्धा एक खडा धूप आहे, जो तुम्ही नवरात्रामध्ये वापरू शकता. जेव्हा पण देवीचे नवरात्र असेल, चैत्र नवरात्र असेल, किंवा जे मोठी नवरात्र असते, तेव्हा देवीला प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारचा धूप तुम्ही दाखवू शकता. नमस्कार, तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती. तर आचार्य प्रोडक्टमध्ये आपण मागील भागामध्ये अगरबत्ती आणि अगरबत्तीमध्ये कोणते कोणते फ्रेग्रन्स अवेलेबल आहेत आणि कोणते कोणते प्रॉडक्ट आहेत ते दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. मात्र आचार्य प्रॉडक्टचे जे काही देव धर्माशी रिलेटेड आपण अगरबत्ती लावतो, धूप लावतो, कापूर लावतो, या सर्व देवपूजेत लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्यांनी आत्ता आत्ता लॉन्च केल्या आहेत, मात्र त्या लोकांपर्यंत अजून पोहोचलेल्या नाही. तर ते कुठले प्रॉडक्ट आहे ते दाखवण्याचा आम्ही या व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय. तर सर्वात आधी आपण सुरुवात करतोय धूपपासून. तर हा आचार्य प्रॉडक्टने बनवलेला धूप आहे, कप धूप. तर वेगवेगळ्या देवपूजेमध्ये आपल्याला हा लागत असतो. तर असा हा कप धूप आहे आचार्य प्रॉडक्टचा. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हेरायटी आणि वेगवेगळे फ्रेग्रन्स तुम्हाला इथे मिळणार आहे. हे बघा, हा आचार्य, नंतर हा गुगल आहे, त्यानंतर हा आशिका कप धूप आहे सांबराणी. यामध्ये वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत. तुम्हाला हवा तो कप धूपचा पॅकेट तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता वेगवेगळ्या फ्रेग्रन्समध्ये, आणि हे अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसणार आहे. तर तुम्हाला हा जो कप धूप आहे फक्त 60 रुपयापासून इथे मिळणार आहे. यापेक्षा आणखी क्वालिटी आणि फ्रेग्रन्समध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर बघा, धूपमध्ये आणखी खूप व्हेरायटीज असतात. वेट धूप स्टिक म्हणतात. यामध्येच तुम्हाला वेगवेगळे फ्रेग्रन्स मिळणार आहे. तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही धूप कांडी लावत असाल तर ही तुम्ही ओली धूप कांडी लावू शकता. यामध्ये तुम्हाला अगदी 25 रुपयापासून धूप मिळणार आहे. तर तुम्हाला वेगवेगळ्या फ्रेग्रन्समध्ये आणि वेगवेगळ्या प्रॉडक्ट इथे अवेलेबल असणार आहे. हे बघा, गुगल धूपसुद्धा आहे, बालाजीचा आहे, त्यानंतर ही साई धूप आहे, अनंता धूप तुम्हाला इथे मिळणार आहे. 4D स्टिक हवी असेल, हा एक आहे. यात वेगवेगळ्या नावाची वेगवेगळ्या फ्रेग्रन्समध्ये तुम्हाला ही धूप स्टिक मिळणार आहे. तर हे धूप लावण्याचं कारण म्हणजे आपण जेव्हाही देवाची साधना करतो किंवा आपण एखादी योगा वगैरे करत असतो तर ते ध्यान केंद्रित करायसाठी आपण धूपसुद्धा वापरतो. अँटीबॅक्टेरियल जो गुणधर्म आहे तो या धूपमध्ये असतो असं सांगितलं जातं. तर हा धूप तुम्ही आपल्या घरामध्ये सुद्धा लावू शकता. तर अशा प्रकारे हे बघा, इथे छान छोटी स्टिक धूपची आहे. तर हा बघा, हा प्युअर दशांगम पावडरमधनं बनलेला आहे. तर अशी स्टिक तुम्ही घेऊन जाऊ शकता. अगदी तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये वगैरे अशा प्रकारचा धूप तुम्ही लावू शकता. तर तुम्हाला हा फक्त 50 रुपयाला इथे मिळणार आहे. यामध्ये 20 स्टिक असणार आहे आणि हे तुम्हाला धूप लावायसाठी ही प्लेटसुद्धा मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा इथे असा ठेवायचा आहे. मग यामध्ये बघा, तुम्हाला धूप साईडमध्ये हा लॉंग स्टिक मिळणार आहे, कोरडा स्टिक आहे हा. पण यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्रेग्रन्स तुम्हाला इथे मिळणार आहे. हे बघा, खस धूप स्टिक आहे. जेव्हा पण आपण खस ओली करतो त्याचा जो सुगंध आपल्या घरामध्ये दरवळतो तसा हा सुगंध तुम्हाला इथे मिळणार आहे. यामध्ये वेगवेगळे फ्रेग्रन्स तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, कस्तुरी स्टिकसुद्धा आहे, त्यानंतर गुगल स्टिक आहे, पानडी आहे. तर तुम्हाला हवा तो फ्रेग्रन्स तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता या धूप स्टिकमध्ये. त्यानंतर आणखी ही लव्हेंडर स्टिक दिसते इथे, धूप स्टिक. याचा कलरसुद्धा बघा, स्टिकचा लव्हेंडर कलरमध्येच आहे. ही फक्त तुम्हाला 80 रुपयाला मिळणार आहे आणि यामध्ये सुद्धा 10 स्टिक तुम्हाला मिळणार आहे. तर याचा जो लव्हेंडरचा सुगंध तुमच्या घरामध्ये पसरला तर नक्कीच तुमच्या घराचं वातावरण शुद्ध आणि पवित्र बनणार आहे. त्यामध्ये सुद्धा वेगळा फ्रेग्रन्स आहे, हा रोज फ्रेग्रन्स आहे. ज्या फ्रेग्रन्समध्ये तुम्ही ही धूप स्टिक घ्याल त्या कलरमध्ये तुम्हाला इथे या स्टिक मिळणार आहे. आणि हा जो धूप स्टिक आहे एक तास आपल्या घरामध्ये जळणार आहे आणि त्याचा जो सुवास आहे तो दिवसभर आपल्या घरात पसरणार आहे. यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्रेग्रन्स आहेत, तुम्हाला हवा तो फ्रेग्रन्स तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता. यानंतर हा बघा, हा सुद्धा एक लोभान धूप स्टिक आहे.
यामध्ये लोभानाचा सुहास तुम्हाला मिळणार आहे। हा फक्त तुम्हाला इथे 60 रुपयाला मिळणार आहे। तर अशी धूप स्टिक सुद्धा तुम्ही इथन घेऊन जाऊ शकता। आता तर तुम्हाला लोभान लावायचा आहे किंवा खडी धूप तुम्हाला लावायचा असेल तर त्याचे पॅकेट सुद्धा इथे उपलब्ध आहेत। रेणुका ते असे पॅकेट आपण निवी जेव्हा पेटवतो त्यामध्ये हा असा खडी धूप जाळला जातो आणि आपल्या घरामध्ये आपण तो धूप देत असतो संपूर्ण घरामध्ये, तेव्हा आपल्या घराचं पवित्रता वाढते आणि आपल्या घरामध्ये जे देवांचा वास असतो तो आपल्या घरामध्ये येतो। हा धूप त्यामुळे जाळला जातो किंवा हा सणवाराच्या दिवशी सुद्धा जाळला जातो। अगर विशिष्ट दिवस असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्या दिवशी सुद्धा असे धूप जाळले जातात। यानंतर इथे कापूर सुद्धा आहे। हे बघा, या खडी धूप मध्ये किंवा हा लोभान आहे, हा लोभान पावडर तुम्ही सुद्धा जाळू शकता तुमच्या घरामध्ये। आणि यानंतर हा एक दाखवतोय, हा नवरात्र स्पेशल आहे, तर हा सुद्धा एक खडा धूप आहे जो तुम्ही नवरात्रामध्ये वापरू शकता। जेव्हा पण देवीचे नवरात्र असेल, चैत्र नवरात्र असेल किंवा जे मोठी नवरात्र असते तेव्हा देवीला प्रसन्न करण्यासाठी अशा प्रकारचा धूप तुम्ही दाखवू शकता। त्यानंतर आपल्या घरामध्ये जो धूप आहे तो तर आपलं घराचं वातावरण पवित्र करतोच आणि वातावरण सकारात्मक बनवतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या पूजेसाठी लागतो तो कापूर। तर तो कापूरसुद्धा इथे मिळणार आहे आचार्य प्रॉडक्टचा। हा साधा कापूर आहे जो दररोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही वापरू शकता। याबरोबरच भीमसेनी कापूरसुद्धा इथे ओरिजिनल क्वालिटीचा आपल्याला मिळणार आहे। तर हा कापूर जो आहे आपल्या कोणत्या ना कोणत्या उपायामध्ये आपण कापूर जाळत असतो, तर असा हा कापूर आहे जो तुमच्या घराची नकारात्मकता दूर करेल आणि सकारात्मकता तुमच्या घरामध्ये येईल। तर हा कापूर तुम्ही जाळू शकता किंवा याचा वापर तुम्ही औषधी म्हणूनसुद्धा करू शकता। तर हा जो कापूर आहे आपल्याला कुठल्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणूनसुद्धा मिळतो असं सांगण्यात येतं। तर हा कापूर जेव्हा तुम्ही जाळता तेव्हा त्याच्यासाठी एक अशा मशीनसुद्धा इथे दिलेलं आहे। हे लाकडाचं बनलेलं आहे, तुम्ही इथे हा कापूर लावू शकता। आणि जर तुम्हाला यामध्ये कापूर नसेल लावायचा तर हे असं लिक्विडसुद्धा इथे मिळतं, याचे 2 ड्रॉप जर यावर टाकले याच्यातून निघणारी एनर्जी असते ती आपल्या घरामध्ये पसरते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहतं आणि आपल्या मनालासुद्धा शांती मिळते असा हा याचा सुवास आहे। तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे फ्रेग्रन्स तुम्हाला मिळणार आहे। तर हे जे इथे लिहिलेलंच आहे, बॅलेन्स ऑफ द बॉडी अँड माइंड अँड सोल, तर आपल्या जे मनाची शांती आणि आपला आत्मा पवित्र आणि शांत करण्यासाठी हा असा फ्रेग्रन्स आपण यामध्ये कापूरदानीमध्ये ठेवू शकता। आणि याचा जो फ्रेग्रन्स आणि किंवा यातून निघणारी जी एनर्जी असते ते आपल्या घराघरात पसरते आणि आपल्या घरात सकारात्मकता येते असं सांगण्यात येतं। तर अशा प्रकारचं तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता। हे फक्त 225 रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे। हे संपूर्ण आता लाकडाचं बनलेलं आहे, यामध्ये तुम्ही हा असा भीमसेनी कापूरसुद्धा टाकू शकता। 1/2 किलो 325 रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे। तर तुम्ही आचार्य प्रॉडक्टमध्ये जर आले तर तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप किंवा कापूरच नाही तर पूजेसंबंधित लागणाऱ्या वस्तू सुद्धा इथे मिळणार आहे। जसं आपल्या घरी आपण छोटेसं हवन करतो किंवा मोठं हवन जरी केलं तरी त्याची जी सामग्री असते तीसुद्धा आपल्याला इथे मिळणार आहे। हवन सामग्री याचं एवढं असं पॅकेटसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हवन सामग्रीचं। त्यानंतर इथे ऑइलसुद्धा मिळणार आहे पूजेला लागणारं, वेगवेगळ्या तूपवातीसुद्धा मिळणार आहे ओरिजिनल क्वालिटीमध्ये, प्युअर घीच्या बनलेल्या ज्या तूप वाती असतात त्यासुद्धा इथे आहेत। त्यानंतर गंधगुडी आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये, चंदन टीका मिळणार आहे, चंदन पावडर मिळणार आहे। तर हे पूजेसंबंधित साहित्यच नाही तर यांच्याकडे आंघोळीसाठी लागणाऱ्या वेगवेगळे फ्रेग्रन्समध्ये असलेली साबणसुद्धा तुम्हाला मिळणार आहे, शिवाय अत्तरसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। तर तुम्ही हवं ते प्रॉडक्ट इथनं घेऊन जाऊ शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच काही देवाशी संबंधित वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल आणि त्याबद्दलचं काही ठिकाण जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू। पाहत रहा लोकमत भक्ती।